महायुतीत खडाजंगी, कोणाच्या मर्जीसाठी जागा सोडणार नाही, भुजबळांना शिंदेंच्या शिवसेनेचा थेट इशारा. एकीकडे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर येते, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा सोडणार नाही, कोणाची मर्जी राखावी म्हणून जागेची अदलाबदल होत नाही, तीन टर्मचा आमचा खासदार असताना नाशिकची जागा सोडणं अशक्य, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिळा काही सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता शिंदे सेना देखील आक्रमक होताना पाहायला मिळते. एकीकडे शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे मुंबईकडे निघालेत, तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाळ यांनी देखील नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. मागील तीन लोकसभा निवडणुकीत सतत आमच्या पक्षाचा खासदार नाशिकमधून निवडून येत असताना जी जागा मित्रपक्षाला सोडणं अशक्य असल्याचं शिरसाट म्हणालेत, त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाल्यानं शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. याच अवस्थेतून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच हेमंत गोडसे यांनी समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं.